वैसे अम्मा जी एक बात बताए, हमें एक बात समझ नहीं आती कि हम भी इस घर की बहू हैं, बल्कि हम इस घर की बड़ी बहू हैं, तो फिर हमारे साथ ऐसा भेदभाव क्यों, जबकि हमारी मम्मी जी ने इतना दान दहेज दिया, वो क्या इसलिए कि उनकी बेटी ऐसे हनीमून के लिए तरसे, और हमारी तो किस्मत ही खराब है, दान दहेज की भारी भारी साड़ियां उठा के आपने उर्मिला जी जी और बुआ जी को दे दी, और हनीमून उठा के गौरी को दे दिया, बचे हम, हमें क्या मिला, आपकी और दादी जी की डांट और फटकार और अपने पति के बही खातों की बहार। राम जाओ भैया से ना जाके गंगा जी घुमा लाओ, वरना ये हमारा सर खा जाएगी, जाओ ले जाओ इसे, जाओ। हमें काम है, हम बाबूजी को साथ देंगे। अरे राम जाओ जाओ, वैसे भी हमें गंगा जी नहीं जाना है, हमें स्विट्जरलैंड जाना है, स्विट्जरलैंड। हे भोलेनाथ, ये मुंबई और लड़की ने ना हमें मुसीबत में डाल रखा है। गो नीट पूछ गो जरा हो आज हां जैसे टीका लून पण के हो घेते घेते नची जरा सरक ना नची जरा पाय सर को मला पुसून घ्यायचंय काय कटकट आहे काय रे असं का बघतोस तू जर समजूतदार पण वाग ना कोणाला हिला जिने आपल्या घराची वाट नचिकेत झालं ते झालं हां आता पुन्हा तो विषय नकोय अरे गौरी येणार म्हणून साफ सफाई करते ना ती या घरात आल्यापासून तिचं वागणं बघतोयस ना तू मला आणि आईला सोड कायम खुसपट काढणार सासूबाईंना सुद्धा तक्रारीत जागा ठेवलेली नाही तिने जावय बापू मी ऐकताय ही सगळी नाटक आहे मग काय तर असं का बोलते तू 24 तास कोणी नाटक करेल काय रे अरे बदलली आहे ती आता कळला सगळी काम करता घरातली 10 दिवस सुट्टी घेऊन सगळी काम शिकली ती कळला आता जर का तिका कोणी बोलला ना तर माका चालूच नाही हा सांगून ठेवतय मी आई बरोबर सांगत होती म्हातारीला पटवलं ना की सगळं सोपं जाणार हो आणि मलाही चालणार नाहीये नचिकेत बघतोयस ना तू तिचं चुकलं तिने चूक सुधारली ना तू तिच्याशी जे वागतोयस ना ते मला चुकीचं वाटतंय हे सगळे बोलून जर काही उपयोग झाला नाही ना तर गौरी आहेस एकदा का तिला विश्वासात घेतलं ना की ती बरोबर समजावेल ना तिला मी बघते शिशू गौरी या ना आदिया सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो काय आला काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं, ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिचे, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.